नमस्कार, एआर क्रिएशन्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आमचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडली आणि चटणीची रेसिपी. त्यासाठी 2 मोठ्या वाट्या तांदूळ, 1 मोठी वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी पोहे रात्रभर भिजवून सकाळी वाटून घेतले आहे. वाटून झाल्यावर हे पीठ घट्ट असते म्हणून त्यात पाणी घालून थोडेसे पातळ करावे. गरजेप्रमाणे पाणी ऍड करून मिक्स करत राहावे. चवीनुसार मीठ टाकावे आणि मिक्स करून घ्यावे. कन्सिस्टन्सी एवढी पातळ असावी. हे इडलीचे भांडे घेतले आहे, त्यात मी अर्धा बोटा एवढे पाणी भरले आहे. इडलीचे साचे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे. आता यांना आपण तेलाने ग्रीसिंग करून घेऊया. आता एक एक करून बॅटर साच्यामध्ये भरूया. अशा प्रकारे सर्व साचे भरून घेऊया आणि आता एक एक करून इडलीच्या भांड्यात ठेवूया. इडलीचे भांडे घट्ट बंद करून घ्यावे आणि 20 मिनिटाकरता मोठ्या आचेवर वाफेवर ठेवावे. वीस मिनिटं झाली आहेत, आता झाकण काढून घेऊया. छान इडल्या तयार झाल्या आहेत, एकदम मऊ आणि लुसलुशीत. आता आपण चटणी करूया. आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी खोबरं, 5 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आता यात चवीनुसार मीठ, साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया आणि बारीक पेस्ट बनवूया. तयार आहे आपली ग्रीन चटणी. आता व्हाईट चटणी बनवायला घेऊया. या चटणीसाठी अर्धी वाटी खवलेलं खोबरं, चिंचेचा गोळा, 1/2 टीस्पून हिंग आणि फोडणीसाठी उडदाची डाळ. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात भरून त्यात मीठ आणि पाणी टाकून बारीक पेस्ट बनवा. फोडणीसाठी तेल तापवून मोहरी, जिरं टाका. मोहरी जिरं तडतडल्यावर त्यात उडदाची डाळ टाकूया. उडदाची डाळ छान लालसर करून घ्यावी. आणि हे मिश्रण पेस्ट मध्ये टाकून घ्यावे. तर तयार आहे आपली व्हाईट चटणी. तर तयार आहे इडली आणि चटणी. इडल्या छान मऊ आणि लुसलुशीत झाल्या आहेत. तर तुम्ही नक्की घरी करून पहा आणि तुम्हाला कोणती चटणी आवडली आहे ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच
तर प्लीज जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जरूर शेअर करा. धन्यवाद.